in the world of cappuccino, espresso, americano, I have my own filter coffee. So in this video we are going to तर या व्हिडिओत पुण्यातील बेस्ट फिल्टर कॉफीच्या जागा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. या प्रत्येक ठिकाणी आमची रेटिंग, आमच्या मनात या कॉफ्या किती झिरपल्यात हे पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका ठिकाणी तर फक्त फिल्टर कॉफी नाही तर फिल्टर कॉफी कस्टर्ड मिळतं आणि शेवटचं ठिकाणी तर तुम्ही इमेजिनच करणार नाही की इथे फिल्टर कॉफी मिळेल. तर अशी सगळी ठिकाणं दाखवणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चीयर्स. चीयर्स. आता आपण आलो आहे पहिल्या फिल्टर कॉफीच्या स्पॉटला. टिपिकल साऊथ इंडियन ठिकाण आहे यम्मा स्वामी. याची कॅम्प मध्ये पण एक ब्रांच आहे, पण आपण आता आलो आहोत मुकुंद नगरच्या ब्रांचला. तर आपण बघूयात की कॉफीची टेस्ट कशी आहे. टिपिकल फिल्टर कॉफी. हा जो पहिला घोट आहे ना फिल्टर कॉफीचा, म्हणजे असा पूर्ण असा शरीरामध्ये तिची ऊर्जा फिरते. ते काय वाटतं ना एक घोट घेतल्यानंतर, तो स्वाद आल्यानंतर. त्याबाबत टिपिकल साऊथ इंडियन फिल्टर कॉफी एकदम ऑथेंटिकचं बेस्ट. सांगू का की आयुष्यात खूप नैराश्य आलं असेल, खूप थकवा आला असेल आणि अशी प्रचंड ऊर्जेची किंवा मोटिवेशनची गरज असेल, बाकी काही मोटिवेशन ऐकायची गरज नाही, एक फिल्टर कॉफीचा घोट काम तमाम. कमाल कमाल. 70 mm पडतात, 90 mm झाला. तर प्रत्येक फिल्टर कॉफी आम्ही ट्राय करणार होतो आणि फिल्टर कॉफीची आम्ही एक खास रेटिंग सिस्टीम ठरवली. फिल्टर कॉफी कशी तयार होते, पूर्णपणे झिरपून तयार होते, बरोबर आहे. तर ही फिल्टर कॉफी आमच्या मनात किती टक्के झिरपली आहे असं ते रेटिंग असणार आहे. तर उर्मिला किती टक्के मनात झिरपली आहे? माझ्या मनामध्ये आय थिंक ही छान अशी 89% वगैरे असं. 89% मेरिट मध्ये तरी माझ्या मते 91% झिरपली आहे, कारण उत्तम आहे. पण 91% मी देऊ शकतो. तर आपण कन्नुकी चायलाच का आलोय, म्हणजे ऍक्च्युली हे साऊथ इंडियाच्या खूप शाखा आहेत असं मी ऐकलंय. हो, ज्या हॉटेलच्या नावात चाय आहे तिथे जाऊन आपण कॉफी मिळणार नाही, पण इथे यांनी लिहिलं ऑथेंटिक साऊथ इंडियन फिल्टर कॉफी, म्हणजे ट्राय करूयात, कारण ह्या बऱ्याच एरियामध्ये फिल्टर कॉफी असेल यांची. ठीक आहे, मला वाटतं ट्राय करून बघणार. सगळा सेटअप तर असा टिपिकल फिल्टर कॉफीचा दिसतो. Let's see. Okay. Okay, बाहेरच्या फिल्टर कॉफीची चव इतकी भारी काय माहिती का? म्हणजे मला असं कारण वाटत असं, हा फेस आहे ना हा लय भारी. म्हणजे ती लोक दूध असं जे करतात ना, मला आधी वाटायचं की फक्त शायनिंग मारायला करतात, पण ऍक्च्युली त्यामुळे ते जास्त चांगली ब्लेंड होते, जे घरात कधीच होत नाही, कारण आपलं दूध पण थोडं वेगळं असतं ना, त्यामुळे आय थिंक त्याच्यामुळे एकदम मिळून आली आहे. बघ चौकशी आता याची थोडी कमी स्ट्रॉंग आहे, म्हणजे खूप जास्त ऑथेंटिक नाही वाटत आहे. म्हणजे तुला जर फिल्टर कॉफी प्यायची इच्छा झाली आहे आणि वेळ मारून न्यायची आहे तर ओके, नॉट सो ग्रेट. ओके ओके, थोडी मिळ मिळते. नाही, ही मशीन सारखीच लागते. हा, म्हणजे तो जो पंच असतो ना ऑथेंटिक फिल्टर कॉफी मध्ये, एक्झॅक्टली तो पंचच नाही याच्यामध्ये. आणि फिल्टर कॉफी आपण पितोच यासाठी, आणि मशीन कॉफी किंवा कॅपिचिनो आणि इतर लॉटे वगैरे हे आपण नाही पित, याचं कारणच असं की आपल्याला तो फिल्टर कॉफीचा किक पाहिजे असतो, डायरेक्ट मेंदूत जातो. हां, बस. तर ती किकच नाही मिळत आहे, इतकी ती मवाळ आहे, माइल्ड आहे. ज्याच्यापेक्षा आपली साधी नेसकॅफे परवडली एवढा त्याला काहीच पंच नाही, एवढी मिळमिळत कॉफी मिळते. व्हेरी ट्रू, खूपच खूपच मिळमिळत. ओके, तर आता आपलं परत जे रेटिंग आहे की फिल्टर कॉफी मनात किती झिरपली आहे, तुला किती टक्के सांगशील तू? मला असं वाटतं की अगदी आपण नावं नको ठेवायला, पण ही अशी काठावर पास झालेली 35% माझ्या मनामध्ये. मी तर नापास करतो, त्यामुळे 30% माझ्या मते. 30% ट्रू ऍक्च्युली, पण मी पीपल प्लीजर आहे. 35% बाबा बिचाऱ्यांना देऊयात आपण तेवढा, असं माझ्या मते 30%. खूप छान. थँक्यू. आणि तुमचंही अरे वा, ग्रेट ग्रेट. खूप मला अशा कमेंट आल्या की कॅन्सल केलं, पण चांगलं केलं पण तुझ्या. ऐक ना, तुझ्यासोबत त्याने काढला फोटो. माझ्यासोबत कधीच कधी फोटो काढत नाही, तरी नशीब त्यांनी माझ्या हातात त्या कॅमेरा दिला नाही. तर बऱ्याच वेळा असं होतं उजल्यावरून फोटो काढायचा आहे,
तर प्लीज जरा काय करता का? आणि बिचारात कसलाही इगो न आणू देता उभं राहतो आणि हे पण करतो फॉर्मेशन वगैरे करतो आणि फोटो काढतो. आपल्याला हे कळलं ही लाईफ आहे, त्यामुळे ऍक्सेप्ट करायची गपचूप आणि पुढे जायचं. मला असं वाटतं की पुण्यामध्ये फिल्टर कॉफीचं जे कल्चर आहे ते आय थिंक रुपालीनीच आणलं असावं किंवा वैशालीने आणलं असावं, कारण मी तर जिम म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं, कॉमन केलं त्या गोष्टीला. पण मला जे माझ्या आठवणी आहेत की पहिल्यांदा फिल्टर कॉफी किंवा फिल्टर कॉफी म्हणजे काय प्रकार असतो पहिल्यांदा कळणं, हे सगळं रुपाली वैशालीकडनं सुरुवात झाली. येस, तर आपण टेस्ट करून बघूयात. ऑफकोर्स की इतकी छान दिसते ना हे ग्लासामध्ये, म्हणजे बघूनच असं मन खुश होतं. तशीच आणि ही पातळ आहे म्हणजे घट्ट नाहीये, कारण दाट फक्त चहा असतो. कॉफी जर दाट झाली तर ती मशीन सारखी लागायला सुरुवात होते. एक्झॅक्टली, तर दुधाळ अजिबात नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे गोड जरी किती केली ना तरी त्याचा जो स्ट्रॉंग कडवटपणा असतो ना ज्यानं ऍक्च्युअली किक बसते तो परफेक्ट आहे. आपलं रेटिंग आहे की ही कॉफी मनात किती झिरपली, आता मी म्हणेन की किती मनात झिरपल्यापेक्षा ही अशी झिरपूनच मनामध्येच आहे रुपालीची कॉफी असं मला वाटतं. आठवणी आहेत खूप, आठवणी. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही 100% नको द्यायला आपण, कारण 100% मला असं वाटतं की थेट कुरुक किंवा त्या ठिकाणचं. पण मी म्हणेन 98% नक्की आहे. 98 खूप आहे. मी म्हणेन ऍक्च्युअली जवळपास 96 आणि 98%. आणि या कॉफीची किंमत पण काय, कारण थेट फर्ग्युसन कॉलेज रोड करते ना. आमचं कॉलेज आहे ते. तू का नाही रे कधी घेऊन आला? लेट डेट डेट म्हणतोस तू, मला का नाही कधी घेऊन आला? आता आपण पुढच्या कॉफीच्या स्पॉटला जाऊया. मला कोणी फोटो विचारत नाही आयुष्यात, सगळे उर्मिला विचारत. तर श्रीकृष्ण आनंद भवन हे जवळजवळ 70 ते 80 वर्ष जुनं हॉटेल आहे आणि कोथरूडपासून थोडस लांब असल्यामुळे थोडं दुर्लक्षित म्हणणार नाही, पण फारसे लोक म्हणजे कोथरूड मधलेच लोक इथे येतात आणि या छान ट्रेडिशनल भांड्यामध्ये फिल्टर कॉफी त्याने दिलेली आहे. बघूयात इथली टेस्ट ऑथेंटिक आहे का आणि कशी आहे. रे जरा जास्त स्ट्रॉंग आहे पण छान आहे, मला आवडली. मस्त त्याविषयी वाटते परत परत. हे फिल्टर कॉफी बनते कशी जरा तू. गुड क्वेश्चन, यू आर गुड क्वेश्चन, ऍक्च्युअली व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युअली फिल्टर कॉफीचं कसं असतं, एका भांड्यामध्ये पावडर जी असते ती अशी प्रेस करून ठेवतात, मग त्याच्यात पाणी घालून मग ते आय थिंक झिरपत. आय थिंक बरं, तुम्हाला माहिती असेल की एक्झॅक्टली फिल्टर कॉफी कशी बनते याला नाही माहिती, तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. श्रीकृष्ण आनंद भवन मध्ये फिल्टर कॉफी बरोबर फिल्टर कॉफी कस्टर्ड सुद्धा मिळतं. छान डान्स करताय, हे नया आहे वह असं आम्हाला झालं, त्यामुळे म्हटलं की ट्राय करून बघूयात की हे कसं आहे. असे आपला व्हिडिओ आज फिल्टर कॉफी विषयीच आहे. कटिंग कटिंग केक कटिंग मला मला छान लागतंय. हे फिल्टर कॉफी पेक्षा भारी लागते, कारण टेक्स्चर खूप छान आहे, त्याचा आफ्टर इफेक्ट फिल्टर कॉफीचा आहे. म्हणजे मी इथली फिल्टर कॉफी पेक्षा ही जास्त रेकमेंड करेन. येस, तर परत आपली रेटिंग सिस्टीम. ही फिल्टर कॉफी आमच्या मनामध्ये किती झिरपली आहे त्याचा पर्सेंटेज आम्हाला सांगायचं. तुझं काय पर्सेंटेज? मला ना ही कॉफी प्रामाणिकपणे रुपाली पेक्षा जास्त आवडली. मोठं स्टेटमेंट करते मी, पण आवडली. त्यामुळे माझ्या मनामध्ये ती साधारण 98% झिरपलेली आहे. 98%? बापरे. मला ही आवडली फिल्टर कॉफी, पण मी म्हणलं तसं की मला यम्मा स्वामी जास्त आवडली, कारण याच्यामध्ये थोडा कडवटपणा जास्त मला वाटला. त्यामुळे ज्यांना स्ट्रॉंग आवडत त्यांना ही आवडू शकते, पण माझ्या मते 88% झिरपली. पण जर कस्टर्ड विचारलं तर 98% मनात नक्की झिरपलंय कस्टर्ड. यस, बॅरोमीटर हे कॉन्टिनेंटल रेस्टॉरंट आहे, इथे आपण फिल्टर कॉफीसाठी आलोय. बॅरोमीटर मध्ये 12 फिल्टर कॉफी मिळते, म्हणजे साऊथ इंडियन ऑथेंटिक रेस्टॉरंटला लाजवेल अशा लेवलची कॉफी मिळते. आणि कॉफी बरोबरच इथला फेमस म्हणजे गुलकंद बनमस्का. फिल्टर कॉफी दरवेळेस फक्त त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, सकाळची आणि संध्याकाळची. 11 बंद होते, 11 सकाळी बंद होते आणि मग संध्याकाळी 3 दुपारी 3 फिल्टर कॉफी मिळते. आपण टेस्ट घेऊन सांगूया की ही आपल्या मनात किती झिरपली. तर कॉफी किंवा चहा मी विदाऊट शुगर पिऊच शकत नाही, म्हणजे मला ती किकच बसत नाही.
ज्याच्यात पण मी दोन सॅशे टाकले साखर. मला पण दोन पाकिट लागले. हा म्हणजे असं फारच कमाल आहे इथली फिल्टर कॉफी. आणि ऍक्च्युली याच्याबद्दल ऐकलंय खूप, पण मी बऱ्याच वेळा इथे जेवायलाच येतो, त्यामुळे मी कधी गुलकंद बन मस्का खाल्ला नव्हता. त्याच्या आत पण आहे गुलकंद. आणि बरेच लोक तो कॉफी सोबत खातात, कारण बन मस्का हा बुडवूनच खावा जरी गुलकंद असला तरी. ऍक्च्युली बन बरोबर गुलकंद इतकं भारी कसं काय लागतं? खूपच म्हणजे ते असं मिळून येतं. गुलकंद आणि बन आहे ना असं एकरूप होतो. करेक्ट. बऱ्याचदा गुलकंदाच्या साखर कचकच कचकच लागते, याच्या गुलकंदाची साखर कचकच लागत नाहीये. त्यामुळे टेक्स्चर एव्हरीथिंग इज सॉफ्ट. सॉफ्ट बन, त्याच्यामध्ये सॉफ्ट बटर आणि गुलकंदाचं गुलाबाचं मुरलेला गुलकंद सॉफ्ट. आपण मीटर देतो की इथली फिल्टर कॉफी आपल्या मनात किती झिरपली आहे. तुझा किती टक्के देशील तू? बेस्ट आहे, खूपच बेस्ट आहे. आय थिंक हे क्लोज टू 98-99 सुद्धा. ऑफकोर्स म्हणजे 98% नक्कीच देईन मी. 98% मनात झिरपली आहे. आणि जर गुलकंद बनमस्का बरोबर जर पकडलं तर 100% आय कम्प्लिटली अग्री. सिम्पल आपला असा तो कापी असा तो फिल्टर कॉफीचा प्रकार आहे. मला असं वाटतं की आपण भारतीय असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट भारतीय व्हर्जनच सगळ्यात जास्त आवडतं की काय. आणि खऱ्या अर्थानं किक बसते. क्यों मैं सोचूं दिन है रात है. येस, तर आपण मस्त कापी प्यायलेली आहे. मुळात येस कॉफी न म्हणता कापी का म्हणतात त्याला? तू सांगणार असं तसं ठरलंय नाही का आपलं? तर याला कॉफी न म्हणता कापी म्हणतात, कारण की फ हा हे अक्षर ऍक्च्युली साऊथ इंडियाच्या भरपूर लँग्वेजेसमध्ये नाहीच आहे. त्याला फ ला प म्हटलं जातं म्हणून कापी म्हणतात. आणि त्याच्यात एक वेगळी मजा आहे की फिल्टर कापी. यस, तर ही होती आमच्या आवडीची फिल्टर कापीची ठिकाणं. आणि ही ठिकाणं शोधता शोधता आमची एक मस्तपैकी डेट पण होऊन गेली. एवढ्यात नाही थोडक्यात, मोठी द्यायची, मोठी ट्रीट, शॉपिंग, पिक्चर, सगळं पाहिजे. सेमी डेट होऊन गेली आमची. तर तुम्हाला जर अशी कुठली इंटरेस्टिंग फिल्टर कॉफीची ठिकाणं किंवा टपऱ्या माहिती असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि बाय द वे साऊथ इंडियावरती आपण भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. आम्ही दावणगिरीत जाऊन दावणगिरी डोसा खाल्लाय. पूर्ण उत्तर कर्नाटका फूड सिरीज आम्ही केलेली आहे. ती तुमची बघायची राहून गेली असेल तर नक्की आणि नक्की बघा. येस, आणि तुम्हाला पण आणखी कुठची कमाल अशा टपऱ्या विपऱ्या कॉर्नर सोसायटीच्या तुमच्या बिल्डिंगच्या खाली वगैरे याच्यापेक्षा भारी फिल्टर कॉफी आम्हाला माहिती आहे तर लगेचच कमेंटमध्ये सांगा.